हाय फ्रेंड्स, मी तेजश्री आणि आज आपण बनवणार आहोत रोज केक। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर त्यासाठी इथे मी 6 इंच केक टिन घेतलेला आहे आणि त्याला व्यवस्थित असं तेल लावून ग्रीस करून घेत आहे। आणि ग्रीस केल्यानंतर आपण त्यामध्ये बटर पेपर टाकणार आहोत आणि त्याला देखील व्यवस्थित असं ग्रीस करून घेणार आहोत। जर तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर तुम्ही एखाद्या वहीचा पेपर घेतला आणि तो देखील अशा प्रकारे कट करून वापरला तरी चालेल। तर इथे मी 1 कप चॉकलेटचं रेडीमेड प्रीमियम घेतलेलं आहे, कारण का आज आपण 1/2 किलोचा केक बनवणार आहोत आणि त्यामध्ये 2 चमचे रिफाईंड ऑइल घातलेलं आहे। आणि आता आपण याच्यामध्ये गरजेपुरतं पाणी घालून घेणार आहोत आणि त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत। आणि आपल्याला मिक्स करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की बॅटरमध्ये अजिबात गाठी नसल्या पाहिजेत। आपलं बॅटर जे आहे ते एकदम छान असं स्मूथ झालं पाहिजे। तुम्ही बघू शकता आपलं बॅटर तयार झालं आहे। आणि आता आपण हे बॅटर टीनमध्ये टाकणार आहोत अशा पद्धतीने, आणि त्याला व्यवस्थित असं स्प्रेड करून 3 ते 4 वेळा व्यवस्थित असं टॅप करून घेणार आहोत। टॅप केल्यामुळे आपला केक जो आहे तो एकसारखा व्यवस्थित असा बेक होतो। तर इथे मी कढईला 10 मिनटं फ्रीहीट करण्यासाठी ठेवलं होतं। तर आता आपली कढई जी आहे ती फ्रीहीट झालेली आहे। मी फ्रीहीट करण्यासाठी फुल गॅसवर कढईला ठेवलं होतं आणि आता आपली कढई व्यवस्थित अशी फ्रीहीट झालेली आहे। आणि त्यामध्ये आपण अशा प्रकारचं एक स्टँड ठेवणार आहोत आणि त्यावर आपलं केकचं भांडं जे आहे ते ठेवणार आहोत। आणि आता आपण याला झाकून 10 मिनटं फुल गॅसवर होऊ देणार आहोत आणि नंतर 30 मिनटं लो गॅसवर होऊ देणार आहोत। अशा प्रकारे आपण 40 मिनटं केक आपला बेक करून घेणार आहोत। तर इथे शेवटचे 30 मिनटं झालेली आहेत। आता आपला केक झाला की नाही आपण चेक करून पाहूया अशा पद्धतीने। तर तुम्ही बघू शकता आपला केक जो आहे तो खूप छान असा व्यवस्थित असा फुगलेला आहे किंवा छान असा फुललेला आहे। तर आता आपण आपला केक जो आहे तो शिजला की नाही ते चेक करून पाहूया। तर तुम्ही बघू शकता आपल्या काडीला काहीही लागलेलं नाही आहे, म्हणजे आपला केक जो आहे तो व्यवस्थित असा छान बेक झालेला आहे। आणि आता आपण याला 2 घंटे थंड करून घेणार आहोत। तर 2 घंटे झालेले आहेत, आपला केक पूर्णपणे थंड झालेला आहे। आणि आता आपण याला अशा प्रकारे 3 लेअरमध्ये कट करून घेणार आहोत। तर कट करण्यासाठी इथे मी ब्रेड नाईफचा वापर केलेला आहे, तुम्ही त्याऐवजी थ्रेडचा वापर केला तरीही चालेल। तर अशा पद्धतीने आपण 3 लेअर कट करून घेणार आहोत। तर आपल्या 3 लेअर ज्या आहेत त्या कट करून झालेल्या आहेत, तुम्ही बघू शकता। आणि आता आपण आपल्या पहिल्या लेअरवर शुगर सिरप लावणार आहोत। तर शुगर सिरप तयार करण्यासाठी मी 2 चमचे साखर घेतली होती आणि त्यामध्ये 1/2 कप पाणी घालून शुगर सिरप बनवलं होतं। तर फ्रेंड्स, इथे मी व्हिपक्रीमचा वापर करत आहे। तर व्हिपक्रीम कशी तयार करायची याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे, तो तुम्ही पाहू शकता। तर आता व्हिपक्रीम जी आहे ती आपली व्यवस्थित अशी स्प्रेड करून झालेली आहे। तर आता आपण याच्यावर आपली दुसरी कट केलेली जी लेअर होती ती ठेवणार आहोत आणि त्याला देखील शुगर सिरपने व्यवस्थित असं सोक करून घेणार आहोत अशा पद्धतीने। आणि त्यावर देखील पुन्हा व्हिपक्रीम स्प्रेड करणार आहोत आणि व्यवस्थित अशी कवर करून घेणार आहोत अशा पद्धतीने। तर फ्रेंड्स, व्हिपक्रीम तयार करण्याचा जो व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तो खूप महत्त्वाचा आहे, किंवा त्यामध्ये मी खूप छोट्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत। काही ट्रिक्स आहेत त्या तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत, तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा। तर अशा पद्धतीने आपल्या 2 लेअर ज्या आहेत त्या क्रीमने कवर करून झालेल्या आहेत। तर यावर मी 3री लेअर ठेवून त्याला देखील शुगर सिरपने व्यवस्थित असं सोक करून घेतलेलं आहे आणि व्हिपक्रीमने अशा प्रकारे 3री लेअर जी आहे ती सुद्धा कवर करून घेतलेली आहे। आणि आता आपल्याला व्हिपक्रीमने आपला पूर्ण केक जो आहे तो व्यवस्थित असा कवर करून घ्यायचा आहे आणि जिथे केकच्या सांधी राहिलेल्या आहेत त्या देखील आपल्याला व्हिपक्रीमने व्यवस्थित अशा सेट करून घ्यायच्या आहेत। तुम्ही बघू शकता मी व्यवस्थित असं केकला जे आहे ते कवर करून घेत आहे अशा पद्धतीने। आणि इथे मी स्पॅचुलाचा वापर करत आहे आणि मग आपला पूर्ण केक जो आहे तो मी व्यवस्थित असा कवर करून घेतलेला आहे। तर इथे केकच्या खालच्या साईडने बॉर्डर काढण्यासाठी इथे मी छोटंवालं स्टार नोजल वापरलेलं आहे आणि त्याने अशा पद्धतीने केकच्या खालच्या साईडने बॉर्डर काढून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता। आणि आता आपण केकच्या वरती डिझाईन काढणार आहोत। तर त्या नोजलच वापरलेला आहे, दुसरं कुठलंही नोजल वापरलेलं नाही। मी पूर्ण केकसाठी एकच नोजल वापरलेला आहे, छोटंवालं स्टार नोजल। तर अशा पद्धतीने मी पूर्ण केकवर जे आहे ते फुलं काढून घेतलेली आहे अशा पद्धतीने।
आणि ज्या साइडने गॅप राहिलेले आहे त्या साइडने अशा प्रकारे छोटे छोटे स्टार काढून घेतलेले आहे जेणेकरून तो गॅप जो आहे तो भरून निघेल आणि आता आपण फुल आहेत म्हटलं पान हे येणारच त्यासाठी इथे मी लीफ नोजलचा वापर केलेला आहे आणि आपली व्हाईट कलरची जी क्रीम तयार केली होती त्यामध्ये थोडासा पोपटी कलर मिक्स करून अशा पद्धतीने क्रीम तयार करून लीफ जे आहे ते आपण काढून घेत आहोत अशा पद्धतीने जेणेकरून आपले फुलं जे आहेत ते खूप छान असे दिसतील तुम्ही बघू शकता जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही केक असाही ठेवला तरीही चालेल पण मी आणखी थोडीशी डिझाईन काढणार आहे तर याच लीफ नोजलचा वापर करून मी आपल्या केकच्या खालच्या साईडने थोडेसा वेली अशी डिझाईन काढणार आहे छोटे छोटे लीफच्या वेलीचा डिझाईन काढणार आहे अशा पद्धतीने जेणेकरून आपला केक जो आहे तो आणखीनच छान दिसेल जर तुम्हाला नको असेल तर तुम्ही नुसतं फुलं जरी ठेवले तरी चालेल तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्या वेली ज्या आहेत त्या काढून झालेल्या आहेत तर आणि आपला केक जो आहे तो सुद्धा तयार झालेला आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा आवडली तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय.